मित्र हो हे झालं अनुभवी स्विंग ट्रेडरच्या बाबतीत नव्याने स्विंग ट्रेडिंग सुरू करण्यासाठी साइड इन्कम मिळवण्यासाठी सोपी आणि कमी रिस्क असणारी आणि मुख्यतः कोणालाही समजणारी करता येणारी अशी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ही स्ट्रॅटेजी शिकून घ्या आणि साईड इन्कम कमावायला सुरुवात करा चला तर तयार आहात ना नमस्कार मित्र हो ज्ञानरंजन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विषय आहे स्विंग ट्रेनिंगमधून पार्ट टाइम इन्कम कसं कमवायचं मित्र हो आपण आता जे काही करत आहोत त्याचबरोबर एक साईड इन्कम किंवा पार्ट टाइम इन्कम असावं असं सर्वांनाच वाटतं मग तो व्यवसाय करणारा असो नोकरी करणारा असो कॉलेज स्टुडंट असो किंवा अगदी हाऊसवाईफ असो साईड इन्कमची प्रत्येकाला गरज आहे प्रत्येकाची स्वप्न वेगळी आणि हे स्वप्न पूर्ण करायची असेल तर कमी रिस्कमध्ये जास्त फायदा देणारं काहीतरी करायला हवं आणि मग हे करायचं तर शेअर मार्केटशिवाय पर्याय नाही कारण आपल्या सोयीप्रमाणे स्वतः न गुंतून राहता पैशाला गुंतून पैशानेच पैसा मिळवण्याची जागा म्हणजे शेअर मार्केट असं माझं मत आहे शेअर मार्केट म्हटलं की लगेच नको रे बाबा फारच रिस्की आहे वगैरे इथून सुरुवात होते पण तुम्ही विसरताय की रिस्क कशात नाही अहो बँकेत ठेवी ठेवल्या तरी मनात धाकधूक असते बँक बंद पडणार तर नाही ना रस्त्यावर बर्फ विकणारा किती रिस्क घेतो दिवसभरात बर्फ विकला गेला नाही तर त्या बर्फाचं पाणीच होणार आहे तर आपल्या विषयाकडे वळूया रिस्क असणारच आहे आपण ती कमीही करू शकतो नियमित अभ्यास प्रॅक्टिस करून ही रिस्क अगदी झिरोपर्यंत देखील आणता येते विशेषतः जे नव्याने मार्केटमध्ये मा येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक नेट प्रॅक्टिसच आहे शिकता शिकता कमवण्याची नामी संधी आहे आता पार्ट टाईम इन्कमसाठी स्विंग ट्रेडिंगच का तसे शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की इंट्राडे म्हणजे ज्या दिवशी शेअर्स घेतले ते त्याच दिवशी विकायचे मग प्रॉफिट हो की लॉस थोडक्यात त्या बर्फ विक्रेत्यासारखं होल्डिंग पिरियड आहे एक दिवसापेक्षा कमी प्रॉफिट पर ट्रान्झॅक्शन आहे मी प्रॉफिट कमीच असतो कोण करू शकतं तर चार्टवर हुकूमत असणारे ट्रेडर्स हे डे ट्रेन करू शकतात दुसरं आहे ट्रेन ट्रेडिंग यामध्ये शेअर्स घ्यायचे वर्ष दोन वर्षे आपल्याला ठेवायचे होल्डिंग पिरियड आहे दोन वर्ष ते पाच वर्ष प्रॉफिट पर पोजिशन आहे मी प्रॉफिट जास्त असतो कोण करू शकतं तर अनुभवी ट्रेडर्स करू शकतात तिसरं या दोघांमधील चांगले गुण असणारा एक ट्रेड आहे तो म्हणजे स्विमिंग ट्रेडिंग होल्डिंग पिरियड आहे शॉर्ट टर्म टू मिडियम म्हणजे दोन दिवस ते काही महिने प्रॉफिट पर ट्रान्झॅक्शन आहे डे ट्रेनपेक्षा जास्त परंतु ट्रेन ट्रेडिंगपेक्षा कमी आता हे कोण करू शकतं तर अनुभवी ट्रेडर्स प्लस मार्केटमध्ये नव्याने सुरुवात करणारे ट्रेडर्स हे करू शकतात स्विंग ट्रेडिंगमुळे आपलं पार्ट टाइम इन्कमचं स्वप्न पुरं होऊ शकतं आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे ने नेमकं काय का याचं उत्तर नावातच जडलं आहे मित्रांनो शेअर मार्केट कधीही एका सरळ रेषेत वर जात नाही अथवा खाली येत नाही तर मार्केट हे अनेक हिंदोळे किंवा झोके घेत अप होतं डाऊन होतं आता या झोक्यांमधील बरोबर वर जाण्याचा क्षण पकडून शेअर्स खरेदी करायचे शेअर्स घेतल्यानंतर ते एक दोन दिवसात किंवा अगदी आठ दहा दिवस आपल्याकडे ठेवायचे आणि अपेक्षित शे जागी शेअर पोचला की सेल करून प्रॉफिट कमवायचा एक उदाहरण देतो आणि मग पुढे जाऊ आर बी एल बँक बारा सप्टेंबर तेवीसला प्राईस होती दोनशे सोळा रुपये सत्तर पैसे यावर मी लक्ष ठेवून होतो अठरा सप्टेंबर तेवीसला किंमत झाली दोनशे तेहतीस रुपये स्विंग ट्रेडिंगसाठी हा एक उत्तम स्टॉक होता हे लक्षात आलं का उत्तम आहे हे मी पुढे सांगणारच आहे पाच ऑक्टोबर तेवीसला प्राईस पोहोचली दोनशे छप्पन्न रुपये सत्तर पैशापर्यंत ह्या मधल्या काळात म्हणजे दोनशे तेहतीसपासून ते दोनशे छप्पन्न सत्तरपर्यंत हा स्टॉक अनेक वेळा खाली येऊन गेला अगदी दोनशे पंचवीस पॉईंट पंचावन्नपर्यंतसुद्धा येऊन गेला स्विंग ट्रेडिंगमध्ये हे होणारच शेअर्स अपेक्षापेक्षा खाली येऊ शकतात आपण संयम ठेवायचा अनुभवी सिंग ट्रेडर्स मुख्यतः टेक्निकल अॅनालिसिसवर जास्त भर देतात आणि सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आधारे एंट्री घेतात अनेकदा स्विंग ट्रेडर्स दोन तीन स्ट्रॅटेजी मिळूनही एंट्री घेतात म्हणजे उदाहरणार्थ ब्रेकआउट मुव्हिंग ॲव्हरेजेस क्रॉसओवर चार्ट पॅटर्न्स पिवेट पॉईंट्स वगैरे मित्र हो हे झालं अनुभवी स्विंग ट्रेडर्सच्या बाबतीत नव्याने स्विंग ट्रेडिंग सुरू करणाऱ्यांसाठी साईड इन्कम मिळवण्यासाठी सोपी आणि कमी रिस्क असणारी आणि मुख्यतः कोणालाही समजणारी करता येणारी अशी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ही स्ट्रॅटेजी शिकून घ्या आणि साईड इन्कम कमावायला सुरुवात करा चला तर तयार आहात ना आता स्विंग ट्रेड करताना स्टॉक कसा निवडायचा कुठला स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं ते पाहू स्टॉक निवडताना मुख्यतः दोन गोष्टी पाहायच्या एक लिक्विडिटी आणि दुसरी व्हॉलेटिलिटी लिक्विडिटी म्हणजे तरलता किंवा सोपा अर्थ कॅशमध्ये रूपांतर करण्याची सुलभता थोडक्यात लिक्विडिटी म्हणजे घेतलेला स्टॉक लगेच विकता आला पाहिजे विकत घेणाराच कोणी नसेल तर आपल्याला काय फायदा म्हणजे वस्तू चांगली आहे भाव पण वाढला विकायला जावं तर कोणी घ्यायलाच तयार नाही अशी अवस्था व्हायला नको त्यासाठी लार्ज कॅपमधील कंपन्यांचे स्टॉक उचलायचे कारण हे स्टॉक हातोहात विकले जातात यांना चांगला डिमांड पण असतो त्यांचं ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमही चांगलं असतं तर पहिली गोष्ट स्टॉक निवडताना तरलता हवी आणि त्यासाठी लार्ज कॅपमधील स्टॉक घ्यायचा दुसरं स्टॉक निवडताना स्टॉकची व्हॉलेटिलिटी पाहिजे व्हॉलॅटिलिटीचा अर्थ चंचलता किंवा अस्थिरता मार्केटमधील शेअरच्या शे किमती एकतर वाढत असतात किंवा खाली येत असतात ह्या वाढणाऱ्या किंवा खाली येणाऱ्या किमती एक टक्क्याच्या वर वाढल्या किंवा खाली आल्या की मार्केट होलाटाईल आहे असं समजावं आता हाय व्हॉलॅटिलिटीमध्ये एखादा स्टॉक नाट्यमय रीतीने काही कालावधीकरता वर जातो किंवा खाली येतो जेवढा स्टॉक होलाटाईल तेवढा स्विंग ट्रेडरमध्ये प्रॉफिट कमण्याची संधी अधिक कारण एखाद्या स्टॉकची किंमत चढत उतरत नसेल त्यात मुवमेंटच नसेल किंवा चंचलता नसेल तर आपल्याला उपयोगी नाही समुद्रातल्या अस्थिरतेमुळे उंच लाटा उसळतात आणि म्हणून सर्फिंग करणारा खेळाडू या लाटांचा आनंद घेऊ शकतो त्यामुळे स्विंग ट्रेडिंगमध्ये व्हॉलटिलिटी असेल तरच प्रॉफिट कमवायची संधी असते हे लक्षात ठेवायचं कुठला स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं हे पाहू आणि हे महत्त्वाचं आहे जरा प्लीज लक्ष देऊन पहा मित्र हो स्विंग ट्रेडिंग आपला स्टॉक आपणच शोधायचा आपणच ओळखायचा कुणाकडून ही टीप घ्यायची नाही त्यांचं काय हो लाकाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय काही खात नाही असे गत असते त्यामुळे अनेक अर्थविश्लेषक म्हणजे फायनान्शियल ॲनालिस्ट मेमेंटम सिग्नल जसे की फिफ्टी टू वीक हाय लो हे बाय अँड सेलसाठी शिफारस करतात आणि हे सिग्नल्स आपल्या स्विंग सुद्धा लागू होतात फिफ्टी टू वीक हाय लोमध्ये गेल्या वर्षभरात एखाद्या स्टॉकची हायेस्ट लोएस्ट प्राइस किती होती व कधी होती हे समजतं फिफ्टी टू वीक हाय लोच्या सिग्नलचा स्विंग ट्रेडिंगमध्ये कसा उपयोग करून घ्यायचा हे पाहूया एखादा स्टॉक आपल्या मागील वर्षाचा रेकॉर्ड तोडून पुढे जातो आहे म्हणजे पुढेही तो वाढत जाणार हे नक्की आता एंट्री घेताना काहीजण फिफ्टी टू वीकच्या हायच्या जवळपास शेअरची किंमत पोचली की एंट्री घेतात तर काहीजण फिफ्टी टू वीक हायचा ब्रेकआउट झाला की योग्य किमतीला एंट्री घेतात आता आर बी एल बँक का निवडला हे सांगतो आर बी एल बँक व्हॉल्यूम चांगला होता होलॅटिलिटी चांगली होती फिफ्टी टू वीक हाय दोनशे एकोणपन्नास पॉईंट चाळीस होता म्हणजे हे मुख्य कारण आहे अठरा सप्टेंबर तेवीसला प्राईस दोनशे तेहत्तीस होती म्हणजे शेअर फिफ्टी टू वीक हायच्या जवळ येत चालला होता आणि झालंही तसंच पाच ऑक्टोबर तेवीसला मागचा हाय ब्रेक करून शेअर पुढे गेला हां मला तुमच्या मनातला प्रश्न समजला आहे की फिफ्टी टू वीक हाय लोच्या जवळ आलेले स्टॉक कुठे शोधायचे हो एन एस सी डॉट कॉमवर मार्केट डाटा आहे निफ्टी फिफ्टीची ही लिस्ट आहे कंपनीचं नाव ओपन हाय लो व्हॉल्यूम फिफ्टी टू वीक हाय फिफ्टी टू वीक लो आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे फिफ्टी टू वीक हाय आणि फिफ्टी टू वीक लोवर एल टी पी म्हणजे लास्ट ट्रेडिंग प्राईस ह्या ग्रीन सायन्स पहा काही तीन आहेत काही दोन आहेत तर काही एकच आहे तशाच रेडसुद्धा खुणा आहेत ह्या खुणामुळे आपल्याला समजतं किती पर्सेंटने शेअर फिफ्टी टू वीक हायपासून दूर आहे आता या तीन खुणांचा अर्थ बघूया ह्या इथे खाली आहे बघा झिरो पर्सेंट टू टू पर्सेंट हायपासून दूर आहे दोन दोनच खुना ज्या आहेत ह्या त्याचा अर्थ आहे की टू पर्सेंट अँड फाय पर्सेंट हायपासून लांब आहे तर एकच साईन आहे ही ही, ही म्हणजे फाय पर्सेंट अँड सेवन पर्सेंट हायपासून लांब आहे आता आपल्याला हवेत झिरो पर्सेंट अँड टू पर्सेंटमधले दूर असणारे स्टॉक म्हणजे ह्या तीन खुना ज्या आहेत तसे ते स्टॉक कारण ते अगदी हायपासून फार लांब नाहीत हे केव्हाही हायला ब्रेक करून पुढे जाऊ शकतात आणि आपल्याला एंट्रीसाठी हेच तर स्टॉक हवं आहे हे स्टॉक आपल्याला निवडायचे आहेत आता हा पहा ओ एन जी सी वन एटी नाईन पॉईंट एटी ही लास्ट ट्रेडिंग प्राईस आहे फिफ्टी टू वीक हाय आहे एकशे ब्याण्णव रुपये पंचवीस पैसे म्हणजे अडीच रुपयापासून हा केवळ लांब आहे काही वेळेस असंही होऊ शकतं अगदी एकशे ब्याण्णवपर्यंत जाऊन प्रॉफिट बुकिंगमुळे स्टॉक खाली येतो ब्रेक होत नाही पण ही स्थिती फार काळ राहत नाही मित्रांनो कारण स्टॉकला सकारात्मक गती आलेली आहे पॉझिटिव्ह मेमेंटम आहे त्यामुळे इथे आपली संयमाची परीक्षा असते हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्या मनात प्रश्न आला असेल की मी स्विंग ट्रेडिंगची सुरुवात कशी करू सुरुवातीला आपल्याला भांडवल हवं आपल्या बजेटप्रमाणे ही रक्कम आपण ठरवायची आहे माझं जर असं स्पष्ट मत आहे शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करा पेपर ट्रेडिंग म्हणजे नेट प्रॅक्टिसच प्रत्यक्षात स्टॉक न घेता पेपरवर बाय सेल करायचं मात्र हे सर्व गंभीरतेने करायचं जणू काही आपण खरोखर पैसे गुंतवतो आहोत हा विचार करून स्टॉकची एंट्री व एक्झिटची प्रॅक्टिस करायची मागील महिन्यामध्ये कसा वर गेला किती खाली आला हे पाहायचं आर बी एल बँकेच्या बाबतीत मीही हेच केलं होतं पार्ट टाईम इन्कम मिळवायचं तर एवढं करावंच लागेल मित्रांनो मित्र हो भरपूर प्रॅक्टिस करा संयम ठेवायला शिका काही दिवसातच तुमचं पार्ट टाईम इन्कमचं स्वप्न पूर्ण होईल लक्षात ठेवा स्विंग इज किंग बेस्ट ऑफ लक व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद